नमस्कार. इंडी जर्नलच्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण या कार्यक्रमात आज यासाठी एकत्र आलेलो आहोत. हा कार्यक्रम यासाठी कंडक्ट करतोय की आपण बघतोच आहे महाराष्ट्रात आता जे काही घडतंय, त्याच्यामध्ये ज्या राजकीय घटना घडत आहेत, काही घडामोडी घडत आहेत, तोडफोडीचं राजकारण सुरू आहे, एकूण सगळं गोंधळाची परिस्थिती आहे असं वाटतंय. तर या सगळ्यामध्ये डावे पक्ष असतील, पुरोगामी संघटना असतील, आंबेडकरी पक्ष असतील, या सगळ्या संघटना आणि या सगळ्या पक्षांचा जो दृष्टिकोन आहे, या सगळ्याकडे बघण्याचा कसा आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या लाईव्ह मध्ये. आणि या सगळ्यामधून, या अशा प्रकारच्या राजकारणाच्या जे स्फिअर्स असतात, याच्या पलीकडे काही पर्यायी मार्ग आहेत का राजकारणाचे, हे आपण एक्सप्लोअर करायसाठी आजचा फेसबुक लाईव्ह घेतोय. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नुकतेच जे नियुक्त झालेले राज्य सचिव आहेत डॉक्टर उदय नारकर, ते आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुमचं स्वागत इंडी जर्नल मध्ये. नमस्कार. नमस्कार. तर तुमचं सर्वात पहिले तर अभिनंदन. तुम्ही तुमची नुकतीच काही काळापूर्वीच माकपचे राज्य सचिव म्हणून तुमची नियुक्ती झाली, त्याबद्दल निवड झाली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. शुभेच्छा पण द्या अभिनंदनासोबतच. अगदी शुभेच्छा तर आहेतच आणि त्यासोबत मला पण अभिनंदन. तर डॉक्टर, तुम्हाला माझा जो पहिला प्रश्न असेल तो एकंदर जे डावे पक्ष असतील किंवा तुमच्या, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला महाविकास आघाडी हा जो प्रयोग होता किंवा हे जे कोअलिशन होत याबद्दलचं अनालिसिस काय होतं सुरुवातीपासून, जेव्हा ते घडलं तेव्हाही आणि जसं ते डेव्हलप होत गेलं, पुढे होत गेलं, तसं काय अनालिसिस होत? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जो प्रयोग करण्यात आला हा प्रयोग एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये करण्यात आला हे आपल्याला माहिती आहे. 2-2.5 वर्षापूर्वी जो जनतेचा असंतोष भाजपच्या पहिल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेला होता, त्या असंतोषाचे पडसाद ठिकठिकाणी आपल्याला उमटताना दिसत होते. आंदोलनं मोठमोठी होत होती आणि निवडणुकांच्या मध्ये देखील त्यावेळेला त्याचे पडसाद 2019च्या आधी उमटताना आपल्याला दिसत होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या या धोरणामुळे, जनता विरोधी धोरणामुळे जनतेच्या हलाखीमध्ये भर पडलेली होती आणि ती अजूनही किती पडते आपल्याला माहिती आहे, ती दिशा स्पष्टपणे स्पष्ट होती. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षानं RSS चा जो अजेंडा आहे तो अजेंडा भारतामध्ये राबवायला सुरुवात केलेली होती आणि हा RSS चा अजेंडा हा एकूण भारतीय जनतेच्या दृष्टीनं, सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं अतिशय अडचणीचा आहे, त्यांना अडचणीत ढकलणार आहे. आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती, हिंदू राष्ट्राची म्हणजे हिंदूंच्या राष्ट्राची निर्मिती होत नाही, ती त्या हिंदू राष्ट्र नावाची जी RSS ची जी कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये एकूणच जो शूद्रातिशूद्र वर्ग आहे, जो बहुजन आहे, जो अल्पसंख्याक आहे, मुख्यतः जो हा सगळा कष्टकरी वर्ग आहे, या कष्टकरी वर्गाच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका राहिलेली असल्यामुळं तो जो एक अवकाश आहे तो अवकाश हा महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे तो खुला झाला. आणि या जो छद्म राष्ट्रवाद जो आहे यांचा, त्या छद्म राष्ट्रवादाच्या विरोधामध्ये एक जनतेची एक ती राष्ट्रीय अशा पद्धतीचा जो जो पर्याय आहे त्या पर्यायाचं एक रूप आपल्याला महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये दिसलं. आता यामध्ये आपण मग शिवसेनेचा कसा काय याच्यामध्ये सहभाग होता हा आपण प्रश्न त्याच्यामध्ये विचारू शकाल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना ही एका बाजूला हिंदुत्ववादी शक्ती म्हणून जर ती उभी राहिलेली असली तरी हिंदुत्ववाद हा शिवसेनेला नंतर आलेला रंग आहे. मुख्यतः ती एक प्रादेशिक शक्ती आहे आणि आपल्या भारताचं जे संघराज्याचं रूप आहे त्या संघराज्याच्या रूपामध्ये प्रादेशिक शक्तींना एक महत्वाचं स्थान आहे, ही प्रादेशिक ओळख आहे. आणि महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे त्या सांस्कृतिक परंपरेशी निश्चितच शिवसेना ही तळागाळापर्यंतले मुख्यतः जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते त्या संस्कृतीची नाळ तोडून नाही दूर जाऊ शकत आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला आता आलेलं दिसतं. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी व्हावा अशी आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका होती. आमच्या पक्षानं या आघाडीला इश्यू बेस्ड अशा पद्धतीचा पाठिंबा दिलेला होता. याचं कारण असं आहे की शेवटी या पक्षाचं जे या आघाडीतल्या
काही पक्षांचं जे वर्गीय स्वरूप आहे, हे वर्गीय स्वरूप हे भांडवली स्वरूप आहे, भांडवली जमीनदारी स्वरूप आहे, ही गोष्ट बरोबर आहे, आणि त्यामुळे त्यांची धोरणं त्या प्रकारची राहणार हेही साहजिक आहे. ती धोरणं जनतेच्या बाजूनं वळवण्यासाठी म्हणून एक दबाव निर्माण करणं, जनतेला संघटित करून या सरकारला त्या दिशेनं वळवायचा प्रयत्न करणं ही आमची भूमिका या काळामध्ये राहिलेली आहे. आणि असं आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष टिकलं ही गोष्ट भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक आहे. ज्या पद्धतीचा हा सगळा छद्म राष्ट्रवादाचा बुलडोजर सगळीकडे फिरवला जातोय, तो बुलडोजर भारत महाराष्ट्रामध्ये फिरवता आला नाही, फिरला नाही, एक सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे अशी आमची स्पष्टपणे भूमिका आहे, आणि ते राहण्यासाठी म्हणून जनतेला आम्ही आवाहन करतो आहोत की ह्या आघाडीचं सरकार पाडण्याचे जे काही भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न आपण विफल केले पाहिजेत अशी आमची याबद्दलची भूमिका आहे. अच्छा, महाविकास आघाडी ज्या प्रकारचं कोएलिशन आहे, अनेकदा आपण पाहतो ना की जे चर्चा असतात, विशेषतः ऑनलाईन चर्चा असतील किंवा एक फॅमिली ग्रुप्स वरती व्हॉट्सअप ग्रुप वरती जेव्हा चर्चा होते तेव्हा तिघाडी सरकार किंवा रिक्षा सरकार किंवा अजून काय काय अशा प्रकारचे त्याला वेगवेगळे विशेषण वापरले जातात किंवा रूपक वापरले जातात, त्याचा कोएलिशनच्या विरोधात मत असं एक जनरल वाटतं की एका पक्षाचं बहुमताचं सरकार असावं जे स्ट्रॉंग आहे, डिसाइसिव्ह आहे किंवा ते फार निर्णयक्षम आहे अशा प्रकारचं एक भावना असते. तर याच्या विरोधातली ही रिएक्शन म्हणून महत्वाची वाटते का महाविकास आघाडी, किंवा कसं वाटतं त्याच्याबद्दल? या सरकारला रिक्षा सरकार म्हणणं म्हटलं तरी तो काही तो बहुमान आहे असं मानलेलं एका अर्थाने. याचं कारण असं आहे की रिक्षा हे सर्वसामान्य माणसाचं ते हे आहे, वाहन आहे, आणि भारत म्हणजे भारतीय जनता पक्षाला हे विमानातलं सरकार आपल्याला म्हणता येईल, त्याला सुरबुटातलं सरकार जसं म्हटलं तसं विमानातलं सरकार म्हणता येईल. आणि मग विमानांचा वापर हा कसा केला जातो आपण हे बघतोय या वेळेला देखील, सुरतेहून विमानानं कसे लोक गुवाहाटीला नेण्यात आले हे आपण बघतो. हा रूपकाचा भाग जरी सोडला तरी ह्या सरकारचं हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे हे सरकार हे धर्मांधतेच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं सरकार आहे. आणि आमच्या पक्षानं 2018 पासून जी भूमिका जाहीर केलेली आहे, 2018 ला आमचं 23वं राष्ट्रीय अधिवेशन हैदराबादला झालं होतं त्यावेळेला, आणि त्यानंतर आता नुकतंच केरळमध्ये जे आमचं 23वं राष्ट्रीय अधिवेशन झालं, या दोन्ही अधिवेशनामध्ये आमच्या पक्षानं जे आपल्या देशातल्या राजकारणाचं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यामध्ये हे असं म्हटलेलं आहे की भारतातल्या भांडवलदार जमीनदार वर्गांचा अधिकृत पक्ष आता भारतीय जनता पक्ष झालेला आहे. अदानी अंबानींचा अधिकृत पक्ष हा भारतीय जनता पक्ष झालेला आहे. पूर्वी आपण म्हणत असू की काँग्रेसचं सरकार हे टाटा बिर्लांचं सरकार आहे, पण आता टाटा बिर्लांना मागं टाकून अदानी अंबानी हे पुढे गेलेले आहेत, आणि मोदींच्या कृपेनं त्यांची संपत्ती अतिशय वेगानं वाढते, प्रचंड आणि अत्यंत ती संपत्ती इतकी म्हणजे अश्लील अक्षरशः अत्यंत घृणास्पद रीतीनं ती संपत्ती वाढताना आपल्याला दिसते. आणि त्याला नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे त्याला कारणीभूत आहेत, ते त्यांना मदत करतायत. त्यामुळे तो या शोषक वर्गांचा भारतीय जनता पक्ष हा आता अधिकृत पक्ष बनलेला आहे. आणि काँग्रेस सारखा पक्ष हा आता इतका दुर्बळ झालेला आहे की हे सगळे भांडवलदार वर्ग, हे कॉर्पोरेट शाही जी आहे ती काही काँग्रेस पक्षाला आता काही फारसं आपलं मानत नाही असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे आमच्या पक्षानं या काँग्रेसमध्ये घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की भाजपा हा भांडवलदार जमीनदार वर्गांचा अधिकृत पक्ष एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला त्याची जी विचारसरणी आहे, जी काही तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणी आहे, ही विषमता जोपासणारी आहे, ही अल्पसंख्याकांना अतिशय द्वेषाची वागणूक देणारी आहे, ती एक दुष्ट अशा पद्धतीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी ती असा तो पक्ष आहे. आणि त्यामुळं हा जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी फॅसिस्ट विचारसरणी आहे ती फॅसिस्ट विचारसरणी राबवणारा आणि देशामध्ये एक फॅसिस्ट राजवट उभी करू पाहणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे या पक्षाला विरोध करणं
हे आद्य कर्तव्य आहे, हे पहिलं कर्तव्य आहे. आणि जिथे आम्ही विरोध करू शकतो, आम्ही पराभव करू शकत असू तिथे आम्ही पराभव करू, जिथे आम्ही पराभव करू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही इतरांना सोबत. पण माझा प्रश्न या अंगाने जास्त होता की कोएलिशन पॉलिटिक्स जे आहे, कोएलिशन असणार आघाड्या किंवा युती देशामध्ये कोएलिशन्स आहेत. पण आपण पाहतो आहोत की कुठे कोएलिशन नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणत असताना ते एनडीएचं सरकार आहे. अजून आता एनडीए मधनं अनेक पक्ष बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत, पण भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते कोएलिशनचं नाही आहे का? नितीश कुमार कोणा बरोबर आहेत, आणखीन बाकीचे छोटे छोटे पक्ष घेऊनच त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. आता राष्ट्रपती निवडणुकीमध्ये देखील, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःचं बहुमत नाही, आणि स्वतःचं बहुमत नसताना आपला राष्ट्रपती निवडून आणण्याचं त्यांच्या समोर आव्हान आहे. आणि ते आताची परिस्थिती पाहता ते आणू शकतील. त्यांचा राष्ट्रपती ते त्यांचा उमेदवार जो आहे तो येईल, पण तो जो उमेदवार येईल तो उमेदवार त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर येणार नाही, त्यांना सोबतीला घ्यावं लागेल. आज उदाहरणार्थ बहुजन समाज पक्षानं जी भूमिका जाहीर केलेली आहे की त्यांनी या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका ही बहुजन समाज पक्षानं घेतलेली आहे. बहुजन समाज पक्ष हा वैचारिकदृष्ट्या टोटली वेगळा पक्ष असं तो मानतो तरी, किमान असं तो दावा तरी करतो की आम्ही आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये आहोत, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत असं तो म्हणतो, दावा करतो आणि त्यांना पाठिंबा देतो. आता या अशा पक्षांच्या नेमकं स्वरूपाचं आणि चारित्र्याचं काय करायचं हा मुद्दा वेगळा आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा देखील कोएलिशन बांधतच आलेला आहे. आणि आता त्यांचा प्रयत्न चालू असा आहे की कोएलिशनमध्ये लोकांना घ्यायचं आणि आलेल्या लोकांना खाली पायाखाली तुडवायचं आणि मग आपण आपली शक्ती वाढवत न्यायचं आणि त्यांच्या एकाधिकारशाहीला त्यांना स्वतःचा स्वतंत्र ताकद वाढवण्याची त्यांची गरज आहे आणि हे त्यांचं नॅरेटिव्ह आहे. आणि त्यामुळे त्यांना असं नॅरेटिव्ह भारतामध्ये हवं आहे की एकच पक्ष हा प्रभावी असला पाहिजे आणि बाकीच्या सगळ्यांनी ही जी देशाची संघराज्यीय जी रचना आहे ही संघराज्यीय रचनेकडे दुर्लक्ष करून एकाधिकारी पद्धतीचा पक्ष असला पाहिजे असं अशी नॅरेटिव्ह ते करतायत. आणि त्या नॅरेटिव्हला काही मध्यम वर्ग हा नेहमीच बळी पडत आलेला आहे. भारतामध्ये हुकुमशाही असली पाहिजे अशा पद्धतीची मांडणी मध्यम वर्गातले काही लोक सतत करत आलेले आहेत. परंतु दुसरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वंकष सत्ता जर या आरएसएस प्रणीत भाजपच्या हातामध्ये जर गेली तर काय होतं हे आपण आता बघतो आहोत. दिल्लीमध्ये आपण पाहिलं, सहारणपूरमध्ये आपण पाहिलं, उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं, खरगोणमध्ये आपण पाहिलं आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये आपण ते सगळं पाहायला लागलेले आहोत. त्यामुळे ही सर्वंकष सत्ता हातामध्ये आल्यानंतर सर्व लोकशाहीचे संकेत, लोकशाहीच्या परंपरा, धर्मनिरपेक्षतेच्या परंपरा, सामाजिक सौहार्द हे सगळं 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 नष्ट करून अदानी अंबानी यांच्या शोषणासाठी म्हणून एक निर्विरोध अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. आणि त्या अंतिम ध्येयासाठी त्यांना ही तथाकथित जे डबल इंजिन डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणतात, पण ती एक विकृती आहे. ती एक विकृती आहे. भारत हा एक संघराज्य आहे. भारतामध्ये वेगवेगळी राज्य आहेत, त्यांच्या वेगळ्या संस्कृती, त्यांच्या वेगळ्या परंपरा आहेत, त्यांच्या वेगळ्या भाषा आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती काही तुम्हाला बुलडोझर फिरवून हे तुम्ही ते नष्ट करू शकणार नाही. ते भारतामध्ये ती विकृती तयार होईल आणि रचना विकृत रचना भारतामध्ये तयार होईल ते आम्हाला मान्य नाही. मग आता जे आता आपण बघतो गेले 3-4 दिवस जे काही सुरू आहे महाराष्ट्रात की शिवसेना या पक्षाची फुडापूड चालू आहे, विरोधकांना म्हणजे भाजप या मागे नाही हा भाग जरी बाजूला काढला तरी ज्या प्रकारे त्यांना आमदारांना इथून काढून घेतलं गेलं, त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवलं गेलं, त्यांना आता अजूनही एका भाजप शासित राज्यात हे मिळतंय, पेट्रोनेज मिळतंय, एका अर्थाने संरक्षण मिळतंय. सो या प्रकारची जी परिस्थिती निर्माण झाली आता गव्हर्नन्सची, त्याच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय? नाही, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे अशी आहे की हे भाजपला गेल्या 2.5 वर्षामध्ये जे वैफल्य आलं त्या वैफल्यातून महाराष्ट्र तोडण्या फोडण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हा केवळ शिवसेना फोडण्यापुरता मुद्दा आहे असं आम्ही मानत नाही. यापूर्वी त्यांनी राज ठाकरेला हाताशी धरलं,
आणि ज्यांची काहीही पत राहिली नाही अशा राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण हे विखारी करायचा त्यांनी प्रयत्न केला, वातावरण विखारी बदलण्याचा प्रयत्न केला. आणि तो तो तथाकथित जो काही लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून त्यांनी इथे जे पेटवापेटवी करायचा प्रयत्न केला, पण जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अरे बाबा आपल्याला जे काही अवकाश जो मिळालेला आहे त्या अवकाशामधून काही आपण या सत्ता बदल करू शकत नाही. आणि म्हणून मग त्यांच्याकडची जे प्रमुख अस्त्र आहे, दोन त्यांच्याकडचे प्रमुख अस्त्र आहे, दोन अस्त्र आहेत. आणि इतकी ही जी अस्त्र आहेत आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने इतक्या वाईट पद्धतीने वापरलेली नाही. ते म्हणजे एक तर पैसा, प्रचंड पैसा त्यांच्याकडे. तुम्ही आता ज्याचा निर्देश केला की ते गुवाहाटीला ते जाऊ कसे शकतात, गुवाहाटीला जाऊन काही ते रोज 9-9 लाखाचा खर्च जो काय त्याचा खर्च कोण मागवतं त्यांच्या त्या गुवाहाटीच्या याच्यामध्ये. त्या हिमंत बिस्वा शर्माचे सगळे जे मंत्री आहेत ते मंत्री वारंवार तिकडे का जातात, फडणवीस आणि यांची भेट सुरतेला कशी होते, या सगळ्या गोष्टी आता आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं पैशाचा प्रचंड वापर केलेला आहे असं बोललं जातं की 50-50 कोटी 60-60 कोटी रुपये हे त्यांना दिले गेलेले आहेत अशा पद्धतीचं हे कळतं. आणि त्यामुळे दुसरी हा जर शिवसेनेच्या अंतर्गतचा मामला आहे आणि हे आम्हाला काही माहिती नाही असं जर वाटत असेल तर हे आज की वायप्लस सुरक्षा का देताय तुम्ही, वायप्लस सुरक्षा तुम्ही का देताय, तुम्ही काय सगळ्या गोष्टी पुरवताय. आणि मला वाटतं की आता काहीतरी खुशियारी साहेब आपले राज्यपाल आता आल्यानंतर त्यांनी लगेच तोही जो एक आर्म आहे या भारतीय जनता पक्षाचा तोही ऍक्टिव्ह झालेला आपल्याला दिसतो. हे सगळं काय आहे की सगळे भारतीय जनता पक्षांनी केलेली ही खेळी आहे, भारतीय जनता पक्ष त्याला जबाबदार आहे आणि त्यांना महाराष्ट्र तुटला फुटला तरी काही त्यांना त्याच्याशी देणं घेणं नाहीये. आणि ही गोष्ट ही आम्हाला मान्य नाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं. आत्ताच्या या क्षणी महाविकास आघाडीचं सरकार टिकणं ही हे या गोष्टीला आम्ही खूप प्राधान्य देतो. अच्छा, मग पैशाचा हा एक भाग, दुसरा जो भाग आहे, दुसरा भाग जो तो आणखी जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने सगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय त्या केंद्रीय यंत्रणांच्या आपण स्पष्टपणे दिसत आहे हे सगळे गेलेले त्यातले अनेक प्रमुख सगळे लोक आहेत, त्या प्रमुख लोकांच्या केलेल्या ईडी चौकशा तुरुंगात टाके लोकांना मंत्री टाकलेले आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपण सगळ्या पाहतोय. हे कुठल्याही लोकशाही प्रथांचा वापर न करता, लोकशाही अधिकारांचा वापर न करता हे सगळ्या ज्या यंत्रणा वापरल्या जात आहेत त्या यंत्रणा भारतीय जनता पक्षानं आपल्या यंत्रणा बनवलेल्या आहेत, आपल्या पक्षाच्या यंत्रणा बनवलेल्या आहेत. आणि ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. आजच कालच तिस्ता सेटलवाड यांना गुजरातचे ATS अँटी टेरिस स्क्वाडने तिस्ता सेटलवाड यांना अटक करून ते घेऊन गेलेले आहेत. तिस्ता सेटलवाड टेररिस्ट आहेत का, त्यांना घेऊन गेले. म्हणजे हा किती गैरवापर आहे. गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हे शाखेने दाखल केलेला आहे. गुन्हा ठीक आहे, त्यांना गुन्हा दाखल करायचा त्यांना अधिकार आहे, ठीक आहे, त्यांना वाटत असेल की किती गुन्हा झालेला आहे त्याचा तपास करावा. गुन्हा दाखल केला गुन्हे शाखेनं त्यांच्यावरती, जे काही 4-5 हजार रुपये ते आहेत. श्रीकुमार पोलीस अधिकारी आहेत. नंतर तुरुंगात ज्यांना खितपट टाकलेलं आहे ते संजीव भट्ट आहे, त्या तिघांच्यावरती त्यांनी कट केल्याचा आरोप आता जो आहे तो ते करायला ते करतील. परंतु गुन्हे शाखेने दाखल केला आहे आणि अटक मात्र ATS स्क्वॉड जे आहे त्यांनी ती केलेली आहे. हा काय प्रकार म्हणजे सरळ सरळ दहशत बसवणं. तुम्ही काहीही जरी केलं, तुम्ही विरोध जर करत असाल तर तुम्हाला आम्ही शांतपणानं या देशामध्ये जगू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही RSSची आणि भारतीय जनता पक्षाची आहे. त्याला कडवा विरोध जनतेने केला पाहिजे आणि तो करणं आवश्यक आहे असं मला. पण एकाच वेळी त्याच वेळी आता हे सगळं बोलत असताना जसं ज्या प्रकारे भाजप वापर करते सगळ्या यंत्रणांचा आणि वेगवेगळ्यांचा, एस्पेशली जेव्हा इकॉनॉमिक ऑफेन्सेस येतात, आर्थिक गुन्ह्यांचा जिथं प्रश्न येतो, भ्रष्टाचार असेल किंवा या प्रकारे पैशांचा अपव्यवहार असेल, तर याच्यामध्ये ज्या प्रकारे इतर पक्षांचे नेते घाबरलेले असतात, धाकधुकीत असतात, तसं असं एक म्हटलं जातं की मार्क्सवादी पक्षाचे जे एक आमदार आहेत विनोद निकोले, महाराष्ट्राचे एकमेव आमदार आहेत, तर त्यांना कुठं पळायची गरज पडत नाही, कुठली धाड किंवा ह्याची भीती वाटत नाही. तर हे याच्याबद्दल काय मत आहे की अशा प्रकारे जे पक्षांचा
एक गोष्ट बरोबर आहे की भांडवली पक्षाचे आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सारखे पक्षाचे आमदार यांच्यामध्ये गुणात्मक फरक आहे आणि तो राहणार आहे. आणि त्यामुळे आज जरी एकमेव जरी आमदार असले तरी विनोद निकोले हे खुलेपणानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरतायत, त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारची चिंता वाटायचं कारण नाही. आम्हालाही चिंता वाटायची काही कारण नाही. आम्हाला काही आम्ही काही त्यांना कुठे घेऊन ठेवणार आम्ही नाही. एकच आहे की हे बरोबर आहे की सगळे भांडवली पक्षाला जी सवय लागलेली आहे, सर्वच भांडवली पक्षांना जी सवय लागलेली आहे, त्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार करणं हे त्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे, ही गोष्ट बरोबर आहे. पण मग जर भारतीय जनता पक्षाला जर या सर्वच गुन्हेगारांना जर त्यांना जर काही शिक्षा द्यायची असेल आणि सर्व गुन्हेगारांना जायबंदी करायचं असेल तर जे तांदूळ त्यांनी धुवून घेतलेले आहेत ते त्यांची तपासणी करावी ना त्यांनी. आता एक गोष्ट अशी आहे की आता फडणवीस हे त्या शिंदेना जाऊन का भेटतायत, त्यांना का जाऊन भेटतायत, त्या ज्या शिंदेच्यावरती एवढे आरोप केलेले ज्यांच्या स्वीय सहायकाला त्यांनी ईडीची नोटीस आधी पाठवून दिली, यांना काय भेटतात, त्यांची का खातरीदारी करतायत, प्रताप सरनाईकांची का खातरीदारी ते करतायत, यांच्यावरती ज्या ज्या लोकांना यापूर्वी ईडीच्या नोटीसा पाठवल्या होत्या यामिनी जाधवांची का एवढी खातरीदारी करतायत, हे भाजपावरच करतायत ना, दुसरं कोण करताय याच्यामध्ये, त्यांना तुम्ही राजकीय आश्रय दिला ना तुम्ही, त्यांना तुम्ही संपूर्ण महाशक्तीचं बळ लावलं ना त्यांच्या पाठीमागे, आपल्या सगळ्या महाशक्तीचं बळ यांच्या पाठीमागे लावलेलं आहे. म्हणजे थोडक्यात यांची भूमिका अशी आहे, त्यांची भूमिका अशी आहे की बाबा लोकांना फक्त दाखवण्यासाठी म्हणून भ्रष्टाचाराचा आरोप करायचा तुम्ही सिद्ध करा, त्यांच्यावरती त्या जे काही सगळे कायदे त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावरती आरोप करा, त्यांचे तपास करा, त्यांना शिक्षा करा, तुम्ही अनिल देशमुखांना काय करायची ती तुम्ही शिक्षा करा ना, त्याबद्दलचा मुद्दा आमचा तो नाही आहे, या त्याचे भ्रष्टाचार करायची ते करा, पण मग तुमच्यातले बाकीचे सगळे जे मंडळी तुम्ही ज्यांना सहभागी करून घेतलेली आहे ते सगळे गंगाजलानं पवित्र झाले, त्यांच्याबद्दलचं काय तुमचं म्हणणं आहे, हे प्रश्न विचारतायत ना लोक, आता लोक तुम्हाला विचारणार आणि मग त्यामुळे तुमचा हा जो दुतोंडीपणा जो आहे भारतीय जनता पक्षाचा हा दुतोंडीपणा त्यातनं वरच्यावर उघडच होत राहणार आहे, कारण त्यांचा पाय खोलात जाणार आहे, त्यांचा पाय खोलात जात राहणार आहे आणि चिखलात टाकलेला दगड आहे त्याचे शिंतोडे त्यांच्या अंगावरती उडत राहणार आहेत, त्यामुळे ती त्याची सुटका नाही, त्यांची सुटका नाही. पण त्याच वेळी हे जे भांडवली पक्षांवरची एकूण टीका आहे, आपण नाही का ज्या प्रकारच्या लिबरल लोकशाहीमध्ये आपला पक्ष काम करतो तर त्याच्यामध्ये असं होतं का की मग मात्र की हे जे फंड्स असतात किंवा हे पैशांचा अपव्यवहार आहे त्याचं कारण असं असतं की इलेक्शनला खर्च करायचा असतो, असं अनेकदा होतं की तुमचा मतदारसंघात तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतात, बॅनरबाजीसाठी पैसे असावे लागतात, सो तुम्हाला सोर्स ऑफ रेव्हेन्यू म्हणून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर असं होतं का की मग ऑन द कॉन्ट्ररी एक दुसऱ्या पद्धतीने बघायचं झालं की डाव्या पक्षांच्या उमेदवाराकडे किंवा आमदारांकडे त्या प्रकारची महत्वाकांक्षा किंवा तशा प्रकारचं डाव्या पक्षाचं एक एक्सपान्शन प्रचार थोडासा करणं याच्याबद्दल कुठेतरी कमकुवतपणा किंवा बॅकफूटवर असतात का डावे पक्ष, ते लॅकिंग आहे का? जिथे नाही जिथे आम्ही निवडणूक लढवतो तिथे आम्ही ती आमच्या सगळ्या जनतेच्या सामर्थ्याच्या ताकदीच्या जोरावरती आम्ही लढवतो. आम्ही जो फंड गोळा करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही जो निधी निवडणुकीसाठी लागणारा जो निधी आहे तो निधी आमचे जे समर्थक आहेत अशा समर्थकांच्या कडून जनतेकडे जाऊन आम्ही तो निधी गोळा करतो आणि जनतेच्या निधीवरती आम्ही निवडणूक आम्ही लढवतो. आमची भूमिका अशी आहे की खरं म्हणजे लोकशाहीमध्ये निकोप लोकशाही जर आपल्याला चालवायची असेल तर शासनानं निवडणुकीचा सगळा खर्च केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतु खरं म्हणजे आत्ताच्या बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्षानं केलेला, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. या निवडणूक रोख्याच्या स्वरूपातून त्यांनी जे हजारो कोटींची संपत्ती त्यांनी जी कमावलेली आहे त्याचा वापर कशासाठी करतात, ते त्याचा वापर ते निवडणुकीसाठी करतात. आणि मग ज्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत डीएचएलचा आज आलेला आहे,
बरोबर डीएचएल चाललेलं आहे की त्यांनी काही 550 कोटी रुपये हे त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेले आहे आणि ज्यांच्यावरती आरोप आहे की ते पैसे घेऊन इथून पळाले या देशामधून, या देशातल्या पैशाची त्यांनी लूट केली. हे जे लॉन्डरिंग जे आहे, म्हणजे लॉन्डरिंग करणारे हे सगळे जे असे कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांच्याकडनं भारतीय जनता पक्ष पैसे घेत नाही, तो पैसे घेतो. आता या श्रीलंकेच्या बाबतीमध्ये अदानींना तिकडे कॉन्ट्रॅक्ट द्यावं असा शब्द आमचे पंतप्रधान टाकतात, म्हणजे पंतप्रधान नेमकं काय म्हणून काम करतात हा देखीलच मुद्दा आहे. आणि का टाकतात अदानींच्या साठी शब्द का टाकतात ते, हे आरोप झालेले आहेत त्याच्यावरती. या गोष्टी समोर आता यायला लागलेल्या आहेत. या ऑस्ट्रेलियातनं येणारा जो कोळसा आहे, त्या कोळशाच्या बाबतीमध्ये त्यांना सवलती तिकडे मिळाल्या पाहिजेत यासाठी हे ऑस्ट्रेलियन सरकारवरती का दबाव टाकतात. या भ्रष्टाचाराचं स्वरूप काय आहे? आम्ही असं मानतो की हे सगळे जे तुम्ही आमदार निधीमध्ये कुणीतरी एक 10 लाख रुपये घेतले, 5 लाख रुपये घेतले, अमुक तमुक, हे गैरच आहे, हे गैरच आहे. पण भारतीय जनता पक्ष वरती सत्तेवरती बसून काही निवडक भांडवलदारांच्या कडनं जी अब्जावधी जे रुपये जे जमा करतय याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की नाही, आणि ही अत्यंत गोष्ट ही आपल्या याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. कारण त्याचे वापर त्या सगळ्या पैशाचा वापर नुसतं जनतेला वाटण्यासाठी होतो अशातला भाग नाही, त्याच्यासाठी होतोच होतो. आमदार खरेदीसाठी केला जातो, खासदार खरेदीसाठी केला जातो, आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्या आपल्या लोकशाही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा नासवण्यासाठी केला जातो. सगळ्या मीडिया या मीडियाचा वापर तो या सगळ्या पैशाचा वापर करून हा सगळा केला जातो, आणि त्यामुळे ही जी गोष्ट आहे, हा जो भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा त्याला जी राजकीय मान्यता ही मोदी सरकारनं जी मिळून दिलेली आहे निवडणुकीच्या रोख्याच्या दृष्टीनं, तो सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला उभं राहण्यापासून एकत्यंतर नाही. त्यामुळे म्हणून सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये शुचिता असली पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे आणि ती गरज आहे. आणि तिथे एक फार मोठी पोकळी आहे की ज्या पोकळीमध्ये आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारख्या पक्षाला एक फार मोठं त्याच्यामध्ये एक अवकाश आहे तो भरून काढण्याचा, ती मोठी संधी आहे. ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी पाहिजे. आमचे विनोद निकोले ज्यांचं स्वतःच घर नव्हतं, त्यांचं आता नुकतंच एक घर झालेलं आहे त्यांचं. विनोद निकोलेच्या बद्दल तुम्हाला सांगायला हरकत नाही, विनोद निकोलेंच्या बद्दल सांगायला हरकत नाही की त्यांना जे मिळणार मानधन आहे, त्यांना जे सरकारकडनं मिळणार मानधन आहे, त्या मानधनाचा सगळा पैसा ते पक्षाला देतात, स्वतःकडे ठेवत नाहीत, आणि पक्ष त्यांना जो जे मानधन म्हणून पैसे परत देतो त्याच्यावरती त्यांचा निर्वाह चालतो. आपण या चर्चेकडे परत येऊ, मला विनोद निकोलन बद्दल थोडस तुम्हाला विचारायचंच आहे, पण त्याआधी आपण एक प्रश्न आलाय कौस्तुभ पटेल विचारतायत. राज्यात जो राजकीय अवकाश निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यात शिरकाव करण्यासाठी माकपकडे काही योजना आहे का? जरूर माकपकडे योजना आहे. ती योजना माकपची अशी आहे की जनतेचे जे सगळे प्रश्न आहेत त्या ते जनतेचे प्रश्न घेऊन जे राज्यकर्ते असतील त्या राज्यकर्त्यांना खडसावून विचारणं की हे जनतेचे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात की सोडवणार नाही, अवकाश आहे की नाही आणि तो अवकाश भरतोय की नाही. उदाहरणार्थ गेल्या 20 तारखेला 20 जून रोजी नाशिकमध्ये शेतकरी आणि आदिवासी आणि या सगळ्या मोठ्या समुदायांनी 35,000 लोकांचा मोर्चा आपण नाशिकला काढलेला होता आणि सगळी जनतेचे वेगळे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या आधारावरती 35,000 लोकांना आपण कृतीमध्ये उतरवलेलं होतं. हा एक पर्याय निर्माण करण्याचा हा सगळा मुद्दा आहे आणि त्यामुळे पक्षानं ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे हे मिळत आहेत. आता उदाहरणार्थ अग्निपथाच्या सगळ्या या विरोधामध्ये म्हणजे आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या वेगवेगळ्या संघटना सक्रिय झालेल्या आहेत. संघर्षातून अवकाश निर्माण करणं ही पक्षाची भूमिका आहे आणि त्यामुळे एक गोष्ट साहजी गोष्ट आहे की बाबा या पक्षाच्या प्रमुखाला भेट, त्या पक्षाच्या प्रमुखाला भेट, अशा गोष्टी करून काहीतरी अवकाश निर्माण केल्यासारखं दाखवता येतं
परंतु अशा पद्धतीच्या तकलुपी अशा पद्धती उपायावरती पक्षाचा विश्वास नाहीये. पक्षाची महाराष्ट्राच्यासाठी स्वतंत्र भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये डावी लोकशाही आघाडी उभी राहिली पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे. त्या दृष्टीनं आता नुकतंच आमचं 2 दिवसाचं राज्य कमिटीची बैठक ही 23 आणि 24 जानेवारीला नुकतीच झाली. ज्यावेळेला या सगळ्या घडामोडी चाललेल्या होत्या त्या सगळ्या बैठकीच्या मध्ये येत्या वर्षभरामध्ये एक जनतेच्या बाजूचा एक पर्याय उभा करण्यासाठी जनतेची शक्ती कार्यक्रमावरती उभी करणं याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि त्या शक्तीमधून एक पर्याय निर्माण करणं याच्यावरती आमचा विश्वास आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या डाव्या पक्षांना सक्रिय करणं, त्यांना सोबत घेणं आणि सर्व डाव्या लोकशाहीवादी ज्या संघटना आहेत त्यांना सोबत घेणं हा आमची तो अवकाश निर्माण करण्याचा आमचा तो मार्ग आहे. पुन्हा थोडं कठीण मार्ग आहे. हा बोला. पुन्हा थोडं विनोद आहे, अनगड आहे. ओके ठीक आहे, बोला बोला बोला. सॉरी, विनोद निकोल यांच्याबद्दल तर नाही, त्या अनुषंगाने बोला. आपण जी चर्चा करत होतो की आता हा कौस्तुभ यांचा प्रश्न आणि विनोद निकोलेंबद्दल आपण जी चर्चा करत होतो, तर त्या हिशोबाने मला परत एकदा विचारायचंय की पुन्हा पुन्हा जर काही सांगितलं जात असेल तर विनोद निकोले कशा प्रकारे एका आर्थिक एका म्हणतो ना ऑस्टेरिटी एक सामान्यपणे जो एका अर्थाने थोडासा गांधीवादी विचार म्हणता येईल की सामान्य जीव जगणं आणि उच्च विचार अशा प्रकारचा, पण याला कुठेतरी पॉलिटिक्स मध्ये लॅक ऑफ ऍस्पिरेशन किंवा महत्वाकांक्षेचा अभाव अशा प्रकारे बघितलं जात असेल तर तसं काही वाटतं का तुम्हाला की थोडं कुठेतरी महत्वाकांक्षा असायला हवी कुठल्या तरी प्रकारची, तर ते थोडस काय कमी पडतात का डावे या बाबतीत? नाही, मला असं वाटतं की महत्वाकांक्षेचा अभाव डाव्यांच्या मध्ये आहे असं मला काही वाटत नाही. जर तो डाव्यांच्या मध्येच म्हणजे आणि आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये जर महत्वाकांक्षेचा अभाव असता तर आपण काही म्हणजे केरळ सारख्या राज्यामध्ये आपण राज्य करत आलेले आहोत आणि तिथे वारंवार निवडणुका लिडून आपली ताकद वाढवत आलेले आहोत. गेल्या 20-25 वर्षातल्या सगळ्या वस्तुनिष्ठ कारणांच्यामुळे डाव्यांची शक्ती ही मोठ्या प्रमाणावरती खच्ची झालेली आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळं जो अवकाश अतिशय आक्रसलेला आहे, अतिशय आक्रसलेला जो अवकाश आहे त्या अवकाशामध्ये डाव्यांना फार वाव आता या सगळ्या संसदीय राजकारणामध्ये आता राहिलेला नाहीये. तो निर्माण करण्याची गरज आहे आणि जिथे जिथे ती शक्यता असते तिथे तिथे करतो. उदाहरणार्थ विनोद निकोलेंचं उदाहरण जर आपण बघितलं, ते एका बाजूला ते अगदी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ऑस्टेरिटीचं हे तत्व तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे ते जगत असले तरी देखील निवडणुकीमध्ये आपल्याला उतरलं पाहिजे आणि निवडणुकीमध्ये उतरून आपण जिंकलं पाहिजे. त्यासाठी असणारे जे डावपेच आहेत ते डावपेच आपण स्वीकारले पाहिजेत आणि म्हणून डहाणू मतदारसंघामध्ये आपण निवडून येण्यासाठी म्हणून जी काही गरज होती त्या गरजेनुसार तिथे बहुजन विकास आघाडी सोबत लोकसभेमध्ये एक अंडरस्टँडिंग करण्यात आलं, तिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर अंडरस्टँडिंग करण्यात आलं आणि तिथे लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी म्हणून त्यांनी भूमिका घेतली आणि त्याच्या परिणामी हे जे पक्ष लोकसभेला ज्यांना आम्ही मदत केली होती त्या पक्षांनी आम्हाला डहाणू मतदारसंघामध्ये मदत केली आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही डहाणूमध्ये विनोद निकोले हे तिथे निवडून आले. म्हणजे हे राजकीय महत्वाकांक्षा असल्याशिवाय होत नाही. किंवा आता झालेल्या ज्या पंचायतीच्या या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमच्या तलासरी डहाणूच्या शेजारी असलेला आणि त्या मतदारसंघामध्ये असणारा जो जे शहर आहे त्या नगरपंचायतीमध्ये पुन्हा आमचा नगराध्यक्ष निवडून आला, उपनगराध्यक्ष निवडून आला. तिथली पंचायत समिती ही आम्ही निवडणूक लढून आम्ही जिंकून घेतो. नंतर या सुरगाणा मतदारसंघ आणि बाकीच्या नाशिकमधले तिकडचे जे आदिवासी बहुल मतदारसंघ जिथे आमच्या पक्षाचं अत्यंत मजबूत असं स्थान आहे त्या ठिकाणी आम्ही निवडणुका जिंकतो मोठ्या प्रमाणावरती. तिथे 101 ग्रामपंचायती ही आमच्यात आमचा पक्ष चालवतात, पंचायत समिती आमच्या पक्षाच्या ताब्यामध्ये आणि त्यामुळे आमचा जो अवकाश आहे महाराष्ट्रामध्ये आमची फुटप्रिंट लहान आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ते काही झाकून ठेवायची काही गरज आहे असं मला वाटत नाही, परंतु ती फुटप्रिंट ही मोठी झाली पाहिजे. यासाठी ती मोठी करण्याचा जो मार्ग आहे तो मोठी करण्याचा मार्ग हा नुसता केवळ संसदीय तडजोड करणं हा नसून त्याच्या बाहेर जनतेची ताकद उभी करत करत संसदेमध्ये हस्तक्षेप करत राहणं ही आमची भूमिका आहे
आणि मला असं वाटतं की सर्वत्रच ही जी भूमिका आहे ती भूमिका ही निश्चितपणे काही प्रमाणामध्ये यश देते आणि त्याप्रमाणे आम्ही हस्तक्षेप करत राहणार आहोत निश्चितपणे 24 मध्ये आमच्या पक्षाची ताकद वाढवण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. आमचे जास्त आमदार हे तुम्हाला येत्या विधानसभेमध्ये निवडून आलेले निश्चितपणे दिसतील. आमची ताकद वाढलेली दिसेल. ओके, प्रेक्षकांना विनंती आहे, तुमचे काही प्रश्न असतील, आपण आता कन्क्लुजन कडे जातोय या चर्चेच्या, तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, कमेंट मध्ये तुमचे प्रश्न नोंदवा. तुम्हाला उदय नारकरांना काही प्रश्न विचारायचे असतील, काही तुमची टीका असेल, सूचना असतील तर त्या सुद्धा, आमच्यासाठी काही टीका सूचना असेल तर ती सुद्धा कमेंट्स मध्ये तुम्ही नोंदवायला विसरू नका. तर कॉम्रेड नारकर, एक आणखी एक प्रश्न आलेला आहे. प्राजक्ता जोशी विचारतायत, ईडी आणि इतर केंद्रीय संस्थांचा ससेमिरा जो विरोधी पक्ष नेत्यांच्या मागे लागतो, ज्यातून अशा प्रकारे सरकार पाडण्याच्या कारवायांना गती मिळते, त्याला विरोधी पक्ष एकत्र येऊन कसं सामोरं जाऊ शकतात? दोन प्रकारे जाऊ शकतात. एक म्हणजे या प्रकारच्या कारवायांना जनतेनं विरोध केला पाहिजे. जनतेमध्ये या सकाळ प्रकारच्या कारवाया हे सरकार करतंय याबद्दलचं त्या सरकारचं वस्त्रहरण करणं, त्याची जे अत्यंत अनैतिक वर्तन जे आहे, हे अनैतिक वर्तन जनतेसमोर पुढे आणून जनतेपासून या पक्षाला अलग करणं, हा एक राजकीय अशा पद्धतीचा प्रदीर्घ मुदतीचा असा कार्यक्रम झाला. दुसरं की ज्या वेळेला या प्रकारचे या संस्थांचा ससेमिरा लावून त्या ठिकाणी आज जे घडतंय त्याप्रमाणे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या अस्थिर करण्याच्या त्या प्रयत्नांना विरोध करणं आणि ते सरकार अस्थिर होऊ न देणं, त्याचा राजकीय वापर होऊ न देणं, यासाठी म्हणून आज मला असं वाटतं की या ईडी आणि या संस्थांनी जे सगळे जे साधन आहे ते बोथट करण्याचं आजचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे महाराष्ट्रामधलं महाविकास आघाडीचं सरकार पडू न देणं, त्या सरकारच्या पाठीमागे उभं राहणं. हे जर सरकार जर पडलं नाही, सरकार जर पडू शकलं नाही आणि असं दिसतं की बहुतेक आता हे जे आजच आहे की 20-एक आमदार आहेत, हे 20-एक आमदार हे पुन्हा काहीतरी शिवसेनेकडे मागे आम्ही जाऊ इच्छितो अशा पद्धतीची फिलर्स काहीतरी मिळायला लागलेले आहेत. हे जर पडलं नाही सरकार तर मग हे जे मार्ग आहेत हे मार्ग बोथट ठरतात. वारंवार ह्या गोष्टी करत राहिलं पाहिजे आणि या भाजपचे जे राजकीय मनसुबे आहेत हे राजकीय मनसुबे उधळून लावण्याचं काम हे वारंवार करायला पाहिजे असं मला वाटतं. हे दोन गोष्टी, जनतेमध्ये अलग पाडणं आणि असे जे अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न ते हाणून पाडणं, ह्या गोष्टी याच गोष्टी त्याला उपाय आहेत असं मला वाटतं. त्या अर्थाने तुम्हाला महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे तो महत्वाचा वाटतो, ते टिकणं किंवा हे सिद्ध करणं की ईडी आणि याचा वापर करून अशा प्रकारे सरकार पाडली जाऊ शकत नाही, त्यासाठी हे सरकार टिकणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी एक असं आहे की जनतेच्या मनामध्ये जे असलेलं स्थान आहे त्या स्थानाची एक सामर्थ्य हे आपल्या पाठीमागे लावलं पाहिजे आणि या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणांना आम्ही भीक घालत नाही अशी भूमिका असली पाहिजे जी माननीय शरद पवारांनी दाखवली. आपल्यासमोर उदाहरण आहे, निवडणुकीच्या तोंडावरती ज्या वेळेला त्यांना ईडीची धमकी दाखवण्यात आली त्यावेळेला त्यांनी हो मी येतो तुमच्या ऑफिसामध्ये आणि काय असेल तुम्ही चौकशी करा असं जाहीर आव्हान दिल्यानंतर त्यांना ती माघार घ्यावी लागली. शेवटी हा तुमच्या किती नैतिक सामर्थ्य तुमचं काय आहे, तुमच्या विचारसरणीवरती तुमची किती श्रद्धा आहे, पकड आहे, या गोष्टी शेवटी अतिशय महत्वाच्या आहेत आणि जनतेच्या भल्याचा तुम्ही किती विचार करता हे जनतेपर्यंत जनतेला पटवून देण्यामध्ये तुम्ही यशस्वी होता की नाही या गोष्टी महत्वाच्या आहेत. आत्ताच्या प्रथमेश आजची जी घडलेली गोष्ट आहे त्याच्याबद्दल मला एक निरीक्षण नोंदवायचं आहे, ती मला नोंदायला परवानगी द्या. ती म्हणजे अशी की आजवर ठिकठिकाणी सरकारं बदलली, एखाद्या पक्षाच्या अंतर्गत असंतोषामुळे बदलली, हे यापूर्वी घडलेलं आहे आणि तो आपल्याकडच्या लोकशाहीचा तो भाग आहे, ते होऊ शकतं. ते कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही भांडवली पक्षामध्ये जास्त होण्याची ती शक्यता आपल्याला दिसून येते. परंतु आजची जी घडलेली जी गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये घडलेली जी गोष्ट आहे, ती काही
त्याचं बीज हे शिवसेनेच्या असलेल्या असंतोषामध्ये आहे असं नाही. हे शिवसेनेतला तथाकथित असंतोष हा आफ्टर थॉट आहे, नंतर जोडणी केलेली ते नॅरेटिव्ह आहे. मुळामध्ये भारतीय जनता पक्षानं केलेला ईडीचा आणि या सर्व यंत्रणांचा वापर आणि पैशाचा वापर याच्यामध्ये महाराष्ट्राच्या या आजच्या राजकीय अस्थिरतेचं त्याच्यामध्ये ते मूळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हे जे गेलेले सगळे जे कोणी लोक आहेत हे काही फार मोठं काहीतरी होते ना, मंत्री होते ना, मंत्री काम केलेलं आहे त्यांनी. आणि हे तथाकथित हिंदुत्वाचं आता काल काल हिंदुत्वाची बाजू लढवण्यासाठी त्यांनी जो प्रवक्ता जो नेमला तो कोण नेमला हुआ, ज्यांचा काही वर्षापूर्वी या आरएसएसच्या हिंदुत्वाला ज्यांचा कडवा विरोध होता असे जे दीपक केसरकर आहेत, तर दीपक केसरकरांना त्यांनी नेमलं कारण त्यांना त्यांना असेल की बाबा हे आपल्या आपलं काही आता विश्वासार्हता राहिलेली नाहीये, आपली काहीच राहिलेली नाहीये, आणि म्हणून बाहेरनं आणलेला जो आहे यांच्या जोरावरती आता आपल्याला सगळं करावं लागणार आहे. हे उभे सगळे ही सगळी जी बांडगुळी अशा पद्धतीची सगळी जी सगळी राजकीय संस्कृतीची निर्माण केलेली आहे ना, त्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं थारा देऊ नये. हे महाराष्ट्राचा अवमान आहे. तुम्ही सुरतेमध्ये जाता आणि महाराष्ट्राला आव्हान देता. कुठल्या सुरतेमध्ये जी शिवाजी महाराजांनी जी सुरत गुडघ्यावरती गुडघ्या बसायला लावलं त्या सुरतेला तुम्ही तिथून तुम्ही गुवाहाटीला जाता. तिथे पुरामध्ये लोक बुडतायत, लोक तिथे पुरामध्ये बुडतायत. अहो तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही राज्यकर्ते आहात ना, तुम्हाला राज्यकर्ता व्हायचं आहे ना. तुम्हाला मग राज्यकर्ता जर व्हायचं असेल तर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी जे पूरग्रस्तामध्ये सगळी जी माणसं आहेत आणि जाऊन जा ना तिथे, करा ना काम थोडं तिथे, तुम्ही दाखवा ना तुम्ही त्यांना. आणि तुम्ही जो पैसा तिथे जो वापरताय तो पैसा त्या सरकारला द्या. तो जो अमित शहानी जो पाठवलेला पैसा असेल तो पैसा तिथल्या सरकारला द्या आणि सांगा की या या चार दोन गावांना पुरापासून बुडवण्यापासून त्यांना मदत करा. हे सांगा ना तुम्ही, हे काय राजकीय संस्कृती दिसते तुम्हाला? हे जनतेच्या दुःखाकडे न पाहता स्वतःची घरं भरणारी ही सगळी जी माणसं आहेत ही माणसं. आणि म्हणून आता ही गोष्ट काय झालेली आहे, यांना वाय सुरक्षा वाय प्लस जी काही सुरक्षा आहे ही अमित शहाच्या कृपेने त्यांना जी मिळालेली आहे ही सुरक्षा कोणापासून पाहिजे? काँग्रेस पक्षापासून पाहिजे का? राष्ट्रवादी पक्षापासून पाहिजे? कोणापासून या सुरक्षा पाहिजे? यांना आपल्या शिवसैनिकापासून सुरक्षा पाहिजे. धाडस हे बघा, तुम्ही जर सत्य तुमच्या बाजूने असेल या आणि सांगा ना त्यांना, या आणि सांगा. आणि मग काल आदित्य ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही सहार विमानतळावरती उतरल्यानंतर तिथून येणारा सगळा जो काही आहे बांद्र्यातले शिवसैनिक आहेत, नंतर वरळीमधले शिवसैनिक आहेत, बाकी सगळे जाता जाता त्यांच्याशी संवाद करत जा ना तुम्ही, संवाद करत जा. मोठा रोड शो करा ना, 40 आमदारांचा एक मोठा रोड शो करा. रोड शो करत तुम्ही दाखवा आहे या सगळ्या मंडळींना भयंकर रोड शो करायची भयंकर हौस असते या सगळ्या लोकांना, करा ना तुम्ही रोड शो. पण काय की त्यांना अमित शहाकडे धावा काय करावा लागला की आमच्या पाठीराख्यापासून आम्हाला वाचवा अशी म्हणायची पाळी याच्यावरती आलेली आहे. आणि बरं ही आणि हे नरेंद्र आणि देवेंद्र फडणवीसांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असणार की हे बघा याची काय अवस्था झालेली आहे आणि हे कसे रांगत रांगत आमच्याकडे आलेले आहेत. हेच आहे, किती अपमान करणार तुम्ही अजून, किती अपमान करणार आहात त्याला, काय तुम्ही सन्मान बघवताय असं बोलून. आता हा महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा अवमान, हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आणि महाराष्ट्राचा अवमान करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला यापूर्वी या सगळ्या बड्या भांडवलदारांच्या साठी केला त्यावेळेला 106 जणांनी आपले प्राण देऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान राखून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती मुंबईसह केली. बरोबर, ही चळवळीतनं झालेली आहे, जनतेच्या चळवळीतनं झालेली आहे. आणि त्याच्या जीवावरती देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले पुढे, हे लक्षात तुम्ही घ्या.
कर्नाटकचे एक भाजप नेते आहेत, त्यांनी असं परवा एक विधान केलं की 2024 निवडणुकीनंतर मोदी 10 नवी राज्य तयार करणार आहेत आणि महाराष्ट्राचे त्यात 3 विभाग होणार आहेत. त्याच्यामध्ये विभाग होणार आहेत. हो, हा मुद्दा आहे. त्यांना हे करायचंय त्यांना. आणि हे जर करायचं असेल, हे जर त्यांना करायचं असेल, तर त्यांना महाराष्ट्रामध्ये विधानसभा त्यांच्या ताब्यात हवी. विधानसभेचा ठराव केल्याशिवाय, जसं आंध्र आणि तेलंगण यांचा दोन राज्य करत असताना त्या विधानसभेमध्ये ठराव करावा लागला, तो ठराव त्यांना विधानसभेमध्ये केल्याशिवाय हे तुकडे करता येणार नाही. ते तुकडे करायचे असेल तर त्यांच्या ताब्यामध्ये विधानसभा पाहिजे, आणि ती विधानसभा ताब्यामध्ये घेण्यासाठी निवडणुकीमधनं आपल्याला बहुमत जर मिळत नसेल तर या पद्धतीचा हा जे सगळे जे काही गैरमार्ग वापरून ते पूर्वी लष्करी बंड करून सत्ता ताब्यात घ्यायचे, आता या यंत्रणांच्या मार्फत बंड करून सत्ता ताब्यात घेण्याचा हा नवा प्रयोग हा भाजप राबवतोय. शेवटचा प्रश्न सम्राट, की आता हे सगळी परिस्थिती, या प्रकारचं विश्लेषण, हा दृष्टिकोन, आसपासची परिस्थिती पाहता आणि पुरोगामी संघटना आणि ज्या जनचळवळी आहेत त्यांचा जो क्षीण होत चाललेला क्षमता आहे ती पाहता, पुढच्या पर्यायी राजकारणाच्या वाटचालीकडे तुम्ही आशावादाने पाहता, निराशेने पाहता, कसं त्याच्याकडे काय? आम्ही निश्चित आम्ही आशावादाने पाहतो. आमचं म्हणणं असं आहे की देशाला पर्यायी विचार, पर्यायी आर्थिक विचार, पर्यायी राजकीय विचार, पर्यायी सांस्कृतिक विचार हा डाव्या पक्षांच्याकडे आहे, आणि तो विचार हा जनतेपर्यंत घेऊन जाणं, आणि जनतेपर्यंत गेल्यानंतर जनता उभी राहते. म्हणजे उदाहरणार्थ या सगळ्या शेतकरी आंदोलन जे झालं, या शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना जे उभं राहिलं त्याच्या पूर्वी सगळी जी काही पायाभरणी केलेली होती, या शेतकऱ्यांचे जो होणारं शोषण, त्यांची होणारी हालाकीची परिस्थिती, याच्या संबंधीची जे काही प्रयत्न सगळे केलेले होते देशाच्या पातळीवरती डाव्यांच्या पुढाकाराने आणि शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने एक पर्यायी अशा पद्धतीचं संघटन हे उभं राहिलेलं होतं, ज्याच्या छत्रीखाली सगळे देशातले शेतकरी आले, आणि ते उभे राहिल्यानंतर नरेंद्र मोदींना, आपल्या पंतप्रधानांना त्याचं धोरण हे मागं घ्यावं लागलं, हे आपण बघितलेलं आहे. तो पर्याय उभा राहतो आणि म्हणून तो पर्याय आहे. त्या पर्यायाचं राजकीय पर्यायामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याला सतत करावी लागेल. होणार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. वेगवेगळ्या घटक त्याच्यामध्ये एकत्र यावे लागतील. महाराष्ट्रामध्ये आमची भूमिका आहे, ती स्पष्ट भूमिका आहे. या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पर्याय कसा होऊ शकतो? नंबर एक, जिथे आम्ही आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करून आमचे उमेदवार निवडून आणू, नंबर एक. नंबर दोन, ज्या ठिकाणी आमची ताकद कमी आहे त्या ठिकाणी आम्ही विनाकारण आमचे उमेदवार उभे करून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधी असणाऱ्या मतांच्या मध्ये फूट पाडणार नाही. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकतील असे जे डाव्या विचाराचे असतील, लोकशाही विचाराचे असतील, धर्मनिरपेक्ष विचाराचे असतील, अशा त्या श्रेणी असणारे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आणि ह्या सगळ्या जर शक्ती एकत्र जर झाल्या, महाराष्ट्रामधल्या डाव्या, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष या शक्ती जर एकत्र जर झाल्या, तर भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो याच्यावरती आम्हाला विश्वास आहे. आणि तो निर्माण करण्याचा, हा पर्याय निर्माण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, आणि त्याची रणनीती ही आम्ही आमच्या अधिवेशनामध्ये ती ठरवलेली आहे. त्यानुसार येत्या 2 वर्षांमध्ये आम्ही काम करत राहू आणि 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाचं विधानसभेमध्ये राज्य येणार नाही या दृष्टीनं आम्ही कंबर कसलेली आहे. आम्ही आमच्या प्रयत्नाची शर्त करू, जनतेने आम्हाला साथ द्यावी अशी आमची जनतेकडे मागणी आहे. आणि इंडी जर्नलच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल, आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल, तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार डॉक्टर नारकर, आणि तुमच्या सचिव पदाच्या प्रवासासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आपण हे हा सगळा जो काही प्रयत्न आहे, हा प्रयत्न म्हणजे डाव्या विचारांना जो काही अवकाश जो आक्रसलेला आहे हाही अवकाश आज उपलब्ध करून दिल्याबद्दल, आणि आजच्या सगळ्या या माध्यम ज्या वेळेला भांडवलदारांच्या मांडीवर जो बसलेली आहेत अशा वेळेला एक पत्रकारितेचं अत्यंत स्वतंत्र आणि निर्भय अशा पद्धतीचं एक काम आपण करता आहात,
याबद्दल तुम्हालाही मी धन्यवाद देऊन मला इतका वेळ तुमच्या या मंचावरती जागा आणि वेळ दिली याबद्दल मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आपले देखील मनापासून आभार मानतो. तर आपण पाहत होता डॉक्टर उदय नारकर बोलत होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव. आपण असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम करतच असतो, त्यामुळे आमच्या फेसबुक पेजला, इतर सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचसोबत आमचं यूट्यूब चॅनल हे जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा इंडी जर्नलचे वेगवेगळे कार्यक्रम. आम्हाला तुमची साथ गरजेची आहे. आम्ही पूर्णतः स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आहोत. आम्ही वाचकांच्या निधीवरती चालणारी पत्रकारिता करतो, त्यामुळे या कमेंट सेक्शन मध्ये जी लिंक आहे ती वापरून आम्हाला तुमची शक्य तेवढी आर्थिक मदत पोहोचवायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल.